उपेंद्र सावंत जे आपले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती होते ते माजी अध्यक्ष यांचा काल प्रवेश झालाय शिंदे गटामध्ये. आपण कशा प्रकारे याच्याकडे बघा, उपेंद्र सावंत जरी गेले तरी आमच्या कन्नामोहरमध्ये त्याच्याबरोबर कुठलाही एकही सिंगल कार्यकर्ता त्याच्यावर गेला. काल मी आमच्या कन्नामोहरच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक लावली होती, त्या बैठकीला सर्व उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी पूर्णपणे हजर होते. उपेंद्र सावंत एक 10 दिवसापूर्वी मला म्हणत होते की मला 15 कोटीचा फंड आणि 5 कोटीची कॅश अशी ऑफर मला तिकडनं कंटिन्यू येते, परंतु मी जाणार नाही, हे त्याचं वाक्य होतं. परंतु काल तो अचानक गेला. बघा, निष्ठा ही कधीही पैशाने विकत घेता येत नाही. तशी मी काल म्हणालो की मला 100 कोटीची ऑफर होती, परंतु 100 कोटीची ऑफर मी घेऊन शिवसैनिकांमध्ये असणारी आमची निष्ठा, प्रेम, पक्षाबद्दल असणारी प्रेम आणि निष्ठा ही कधीही मिळणार नाही. आणि त्यामुळे पैसा ही किंमत फार शून्य आहे, शिवसेना महत्त्वाची आहे. ज्याप्रकारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष बांधण्यासाठी मजबूतीने जे प्रयत्न करत आहेत, आम्ही त्यांना साथ देणं हे प्रत्येक शिवसैनिकाचं कर्तव्य आणि काम आहे. आणि म्हणून आम्ही सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर अत्यंत निष्ठेने आम्ही काम करतो. उपेंद्र सावंत संदर्भात काही व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे आहेत, प्रचंड माझ्याकडे व्हिडिओज आहेत. जर मी नसतो तर उपेंद्र सावंत रेप केसमध्ये जेलमध्ये असतो. मी परत सांगतोय वाक्य, जर मी नसतो तर उपेंद्र सावंत रेप केसमध्ये जेलमध्ये असते, परंतु त्यावेळी मी त्याला त्याच्यातून बाहेर काढलं. आणि म्हणून आज उपेंद्र सावंत फार मोठ्या गोष्टी आणि हे करताय हे त्याला त्याच्या आई, त्याच्या बायकोला, त्याच्या बहिणीला सगळ्यांना माहिती आहे मी त्याला कशाप्रकारे बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे उपेंद्र सावंत ह्या गोष्टी आम्हाला शिकवून 100 कोटींची ऑफर घेऊन बघा, जे संजय राऊत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, जे संजय राऊत उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी, पक्षासाठी आणि पक्षाच्या निष्ठेसाठी त्यांनी तुरुंगात जाणं पत्करलं, परंतु भारतीय जनता पार्टी किंवा दिल्ली पुढे त्यांनी गुडघे टेकले नाही. आणि त्यावेळी त्यांची ज्यावेळी हे सगळं चालू होतं त्यावेळी स्वतः मला प्रचंड ही ऑफर होती की तुम्ही आमच्या पक्षामध्ये या, तुम्हाला आम्ही 100 कोटी आणि मंत्रीपद देतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टी घेऊन मला शिवसेनेशी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंशी गद्दारी करणं मला जमलं नसतं. आयुष्यामध्ये सर्व ठीक आहे, परंतु गद्दार म्हणून मला म्हणवणं हे माझ्यासारख्या कडवट शिवसैनिकाला हे मान्य नव्हतं. आणि म्हणून मी आजही शिवसेनेमध्ये आहे आणि उद्याही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर जाणार आहे. दिल्लीकडनं ऑफर दिली जाते, ऑफर देण्यास शिकवल्यामुळे दबावतंत्र देखील वापरलं जाईल, तुम्हाला असं वाटतं का हे जे आता गद्दार गेलेले आहेत म्हणजे आमच्या शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील, नरेंद्र मोदी पुढे म्हणता की 70,000 कोटीचा घोटाळा NCP ने केला आणि 2 दिवसांनी अजित पवार सहित सगळे आमदार ते BJP मध्ये जात आहेत. हे सगळं दिल्ली पुढे CBI ED CD BD सगळे लावत बसतात आणि त्याला घाबरूनच हे सगळे त्या भाजपमध्ये पक्ष प्रवेश करतात. परंतु भाजपमध्ये सुद्धा उद्या असंच होणार आहे, निष्ठावंताचा एक गट उद्या बंडखोरी करणार आहे, कारण आज त्या पक्षामध्ये निष्ठावंत ग्रुप बाजूला झालेला आहे. आणि हे आमच्यासारखे जे लोक गेलेले, आमच्या गद्दार लोक जे गेलेत, जे राष्ट्रवादीचे असतील किंवा आमच्या शिवसेनेचे असतील, आज ते सगळे मंत्रीपदावरती आहेत. म्हणून भारतीय जनता पार्टीसुद्धा प्रचंड असा असंतोष आहे. दिल्ली पुढे झुकलं असेल संजय राऊत जेलमध्ये गेले नसते. काय मीच काय माझ्या कुटुंबातला कुठलाही व्यक्ती, इवन विक्रोळ इथला आमचा प्रत्येक शिवसैनिक हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहे आणि शेवटपर्यंत राहील. धन्यवाद.